श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहला श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वम अस्यादिलक्षम एकम नित्यम विमल चलम सर्वधीसाक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कथाटोपी च माला दंडकमंडलूघर कट्यांतकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम। जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशघर अगभ्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वा सकल काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कान्न छेदक जो सतबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्म विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विधिवेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रमधर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्तम मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी अपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझिया ठाई वार्ता मीपनाची नसेची ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधु वृंद जासी नाही भेदा भेद ते स्वामत्व मुखी सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून नातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुका राम अधिक भक्त ग्रंथारंभी तयाम नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मजदिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तिये कडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदतीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमो अध्याय गोड हा
इति श्रीस्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथम अध्याय गौड़हा श्रीशंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु।